इंदिरा गांधी. इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी अलाहाबाद येथे झाला. जवाहरलाल आणि कमला नेहरू यांच्या एकमेव अपत्या होत्या. 21व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी पोखरण येथे अणुचाचणी घडवून आणली. 1969 मध्ये त्यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण केले. 11व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्य सैनिकांच्या मदतीने अलाहाबाद येथील मुलांची 1980 साली वानर सेना नावाची संघटना स्थापन केली. इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संस्कारातच झाले. पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानर सेना चळवळ सुरू केली. निदर्शने मोर्चे काढले, बंदी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करणे वगैरे गोष्टी ही सेना करीत असे. त्यांचे वय 18 होते. त्यावेळी त्यांनी शिक्षण सोमरविले विद्यापीठ येथे झाले. याच दरम्यान त्या लंडन मधील इंडिया लीगच्या सदस्या झाल्या. युरोपातल्या वास्तव्या दरम्यानच त्यांची ओळख फिरोज गांधी या तरुणाशी झाली. ही ओळख नंतर विवाहात घडून आणली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते. या दाम्पत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली. पंतप्रधान असताना त्यांनी नभोवाणी मंत्री हे पद सांभाळले. भारताला प्रगती पथावर बँकांचे राष्ट्रीयकरण आणि अणुचाचणी ऑपरेशन ब्ल्यू स्टार या कामाचे परिपूर्ण करणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधींमुळे महिला समाज वर्गाला गर्व मानाचे स्थान मिळवून देणारे आदरणीय महिला पंतप्रधान. आवाज सामान्य जनतेचा.